सोमवार को पूर्व ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुए ने जिलाधिकारी रविंद्र ठाकरे को राशन कार्ड धारकों की मांग उठाते हुए निवेदन सौंपा। इस वक्त उनके साथ भारतीय जनता पार्टी के अन्य पदाधिकारी भी उपस्थित थे। इस दौरान पत्रकारों से बात करते हुए उन्होंने मांगे पूरी नहीं होने पर तीव्र आंदोलन की चेतावनी दी। नागपुर जिले में लगभग 15 लाख लोगों के राशन कार्ड एमपीएच में डाले गए, जिसके कारण 15 लाख लोगों को खाना नहीं मिल रहा है, ऐसा पूर्व ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुए ने कहा। इस दौरान उन्होंने आगे कहा कि शासन और जिलाधिकारी ने राशन धारकों का कोटा नहीं बढ़ाया है। महाराष्ट्र शासन की गलती की वजह से अब जिले में 15 लाख लोगों को भूखे मरने की नौबत आन पड़ी है। नागपुर शहर जिल्ह्यामध्ये जवळपास 4 लाख शिधापत्रिका 15 लाख परिवारांना एनपीएच मध्ये टाकल्यामुळे 15 लाख लोकसंख्येला त्यांचे रेशन कार्ड एनपीएच मध्ये टाकले गेले, नॉन प्राधान्य गटात टाकले गेले आणि त्यामुळे नागपूर जिल्हा शहरातील 15 लाख लोकांना अन्नच मिळत नाही रेशनचं। आणि हे कोणी केलंय? तर शासनाने, जिल्हाधिकारी आणि जिल्हाधिकारी शासनाने दोघांनी या परिवारांना या लोकसंख्येला नियतन वाढून दिलं नाही। शासनाने जर नियतन वाढून दिला तर या लोकाला अन्न मिळू शकतं। महाराष्ट्र शासनाच्या चुकीमुळे आज नागपूर शहर जिल्ह्यातले 15 लाख लोक अन्नापासून वंचित आहेत। कोविडच्या काळामध्ये जे रेशन कार्ड धारक लॉकडाऊनमुळे शॉपने जाऊ शकले नाही, असे 50,000 रेशन कार्ड धारक असे आहेत त्यांना अन्न उचलण्याकरता आले नाही म्हणून एनपीएच पण टाकून दिलं। म्हणजे प्राधान्य गटात होते, अन्न भेटत होतं, पण का आले नाही? म्हणजे ही मोगलशाही आहे। एकदा तुम्ही घ्यायला आले नाही म्हणून तुम्हाला अन्नाची गरजच नाही आहे। तुमचे पोलीस